नमस्कार मित्रांनो, मी अमित तुमचं सर्वांचं स्वागत करतो लेट्स एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन सीरीज जिचं नाव आहे जगप्रसिद्ध व्यक्तींचे स्फूर्तिदायक प्रसंग। यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये एका जगप्रसिद्ध व्यक्तीची गोष्ट किंवा प्रसंग मी सांगणार आहे आणि शेवटी त्यातून आपल्याला काय बोध मिळाला हेही सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया पायथागोरस यांच्या जीवनातील एक प्रसंग जो आपल्याला बुद्धिमत्ता आणि परिश्रमाचे दर्शन घडवेल। मित्रांनो, भूमितीशास्त्राचा पायथागोरस सिद्धांताचा शोधक म्हणजे पायथागोरस। पायथागोरस हा विद्वान होता। ही विद्वत्ता त्याने त्याच्या अथक परिश्रमातून मिळवलेली होती। किशोरवयात असल्यापासून त्याने आपल्या श्रमातून आणि चौकस बुद्धीद्वारे स्वतःला घडवले असेच म्हणावे लागेल। त्या काळच्या एका प्रसंगातून हे प्रतीत होते। तो एक दिवस डोक्यावर लाकडांचा भोजा घेऊन बाजारात फिरत होता। याच दरम्यान त्या काळचा महान ग्रीक तत्वचिंतक डेमोक्रेट्स त्याला दिसला। डेमोक्रेट्सने त्या किशोराला थांबवले आणि विचारले, हे लाकडाचे ओझे तू स्वतः बांधले की दुसऱ्याकडून? कोणाची मदत घेतली का? किशोर म्हणाला, दुसरा कोण मदत करणार, मी स्वतःच बांधले आहे। डेमोक्रेट्स म्हणतात, ठीक आहे, याप्रमाणे लाकूड कापून तुझा उदरनिर्वाह तू चालवित आहेस ना? पायथागोरस म्हणाले, अर्थातच, लाकूड विकून मला जे काही मिळते त्यातून केवळ माझाच नाही पण माझ्या सदर कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालतो। डेमोक्रेट्स, मग तुझा अख्खा दिवस लाकूड कापणे आणि विकणे यातच जात असेल ना? पायथागोरस, नाही नाही, मी सकाळच्या वेळी शिकण्यास जातो। आपण जाणत असाल की शिकून अभ्यास करून डेमोक्रेट्स हा विद्वान वाकबगार झाला आहे। त्याप्रमाणे विद्वान होण्याची माझी इच्छा आहे। त्याने डेमोक्रेट्सला कधीच पाहिलं नव्हतं। आपल्यासमोर उभा राहिलेला खुद्द डेमोक्रेट्स आहे हे त्याला कसे कळणार? यावरती डेमोक्रेट्स म्हणतात, तू माझ्या देखत लाकडाचा बोजा बांधून दाखव। पायथागोरस ते ओझे खाली घेतात आणि सोडून पुन्हा स्वतः बांधतात। या लहान मुलाची काम करण्याची चिकाटी व शिकण्याचा उत्साह पाहून डेमोक्रेट्स त्याला आपल्या घरी घेऊन जातात। त्याची राहण्याची, जेवणाची, शिक्षणाची सोय केली जाते। पायथागोरस शिकण्यात इतका तेजस्वी निघाला की त्याला शाळेत सर्व शिक्षक त्याची विद्वत्ता पाहून आश्चर्याने तोंडात बोट घालत असे। भूमितीशास्त्रात त्याला फार रस नव्हता। त्याने सखोल अभ्यास केला आणि पुढे भूमितीच्या पायथागोरस सिद्धांतासाठी तो सर्व जगात विख्यात झाला। मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं ते म्हणजे परिश्रम हेच जीवनातील सर्वोच्च यशाचे रहस्य आहे। त्यामुळे जर यश मिळवायचे असेल तर त्यासाठी परिश्रम हे घ्यावेच लागणार। कोणतेही अपयश आले की आपण खचून जातो, तर खचून न जाता तुम्ही त्या गोष्टीसाठी किती परिश्रम घेतलेत, किती कष्ट घेतलेत हे याचे जर तुम्ही आत्मचिंतन केले तर तुम्हाला नक्कीच कळेल की नक्की आपले परिश्रम कमी पडलेत की आपण तिथेच थांबायला पाहिजे। कशी वाटली मित्रांनो तुम्हाला गोष्ट? आवडली ना? अशीच छान छान माहिती मिळवण्यासाठी लेट्स एक्सप्लोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।